पुणे महापालिकेत आज वेगळाच थरार रंगला. मनसेच्या माजी नगरसेविकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. काय घडला नेमका प्रकार पाहूया. एरवी आरोप प्रत्यारोपांनी गाजणाऱ्या पुणे महापालिकेच्या इमारतीत आज वेगळाच थरार रंगला. महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत मनसेच्या दोन माजी नगरसेविका चढल्या आणि तिथून त्यांनी कठड्यावर पाय ठेवून खाली उडी मारण्याची धमकी दिली. महापालिकेच्या विविध विभागात स्मार्ट संस्थेच्या वतीनं 230 अधिक महिला काम करतात. गेल्या 10 त्या कंत्राटी पद्धतीवर काम करतात, पण मागील काही महिन्यात त्यांचं काम बंद करण्यात आलं. त्यांचं वेतनही देण्यात आलेलं नाही. याच मागणीसाठी हे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. फक्त पगार द्यायला नाही हे खोटं कारण देशभत्र मॅडमनी समोर आणून जाणून बुजून 230 कामगारांना कमी केले. त्यांनी त्यांचं घर कसं चालवायचं, 12 त्यांना कोण नोकरी देणार, आणि आत्ता आयुक्तांनी वर येऊन मला 25 आम्ही निर्णय घेतो असं जेव्हा शब्द दिलेला आहे, म्हणून हे मी तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. जर 25 यांना नाही घेतलं तर पुढच्या वेळी मी आयुक्तांच्या ऑफिसमध्ये आत्मदहन करणार, एवढं लक्षात ठेवावं. 1.5 अधिक काळ हे आंदोलन सुरू होतं. खाली उडी मारण्याची धमकी या नगरसेविका द्यायच्या, तर खालून समर्थक घोषणाबाजी करत होते. फायर ब्रिगेडनं खाली जाळीही धरली होती, पोलीसही आले होते, तरीही घोषणाबाजी सुरूच होती. अखेर मनपा आयुक्त कुणाल कुमार यांनी 25 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यावर नगरसेविका खाली उतरल्या. आमची एवढंच की आम्हाला कामावर घ्यावं, जे आमचं आतापर्यंत चालू होतं 10 ते 12 ते आमचं आम्हाला आमचा रोजगार मिळवून द्यावा प्रशासनाने, एवढीच आमची इच्छा. आता जवळजवळ 7-8-10 झाले आम्ही बिनपगारी काम करतो. आम्हाला स्मार्ट सिटीचे कामं सुद्धा या लोकांनी लावले, त्यावेळी यांना कोणालाही जागा आलेली नव्हती, आणि आता यांच्याकडे बजेट नाही म्हणून आता आम्हाला कामावर काढून टाकले ह्या लोकांनी. आता बजेट कुठं गेलं? आम्ही इतके दिवस काम केलेलं त्याचा मोबदला कुठं आहे? आम्ही काम केलं, आम्ही कोणापुढे हात पसरलेले नाहीयेत, आम्हाला ह्यांनी आता कामावर घेतलंच पाहिजे. आयुक्तांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा या नगरसेविकांनी दिलाय. नितीन पाटणकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.